कलर कॉम्बिनेशनचं काम आपल्याला दिसणार आहे ना, इथे सिरोस्की डायमंडचं काम केलेलं आहे. ऍज अ जसं की ह्याची जी हायलाइट कलर आहे ना, या कलर कॉन्सेप्टमध्ये तुम्ही पाहू शकता. बॉर्डर तर आपल्याला हायलाइट दिलेला आहे, सोबत साडी देखील हायलाइट दिसणार आहे. हा साडी तुम्ही पाहू शकता, जॉर्जेट मटेरियल राहणार आहे. सोबतही गोल्डन कलरचं काम आपल्याला इथे दिसतोय आणि ह्याच्यामध्ये सिरोस्कीच आपल्याला काम दिसतोय. किती ब्युटिफुल कॉन्सेप्ट आपल्याला इथे दिसत आहे. तर आपण पाहू शकतो मित्रांनो, पदरला हायलाइट केलेला आहे, पदरला नेटेड फॅब्रिक यूज केलेला आहे. नमस्कार मित्रमंडळी, मी आपली कनक, परत एकदा स्वागत आहे. आज ह्या व्हिडिओमध्ये ना कॉन्सेप्ट मी खरं सांगायला गेले ना, ब्युटिफुल कॉन्सेप्ट मी आज ह्या व्हिडिओमध्ये आणलेली आहे. ते देखील फॅन्सी साडीचं कलेक्शन. आपल्या ह्या जो डिपार्टमेंटमध्ये आहे ना मित्रांनो, फॅन्सी साडीमध्ये भरभरून कलेक्शन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. सोबतही याच्यामध्ये पार्टीवेअर कलेक्शन असो किंवा नॉर्मल कलेक्शन असो किंवा डेली वेअर कॉन्सेप्टमध्ये देखील पार्टीवेअरचा कॉन्सेप्ट असतो ना, तशा प्रकारचे कलेक्शन देखील आपल्याला ह्या डिपार्टमेंटमध्ये अवेलेबल होऊन जातं. तसंही ब्राइडल कॉन्सेप्टची साड्या देखील आपल्याकडे इथे अवेलेबल होऊन जातं. जसं की यूपी बिहारमध्ये ना जास्तीत जास्त कसं ब्राइडल कॉन्सेप्ट भरभरून साड्यामध्ये स्टोनचा काम असतो, मोतीचं काम असतो, तशा प्रकारच्या त्या देखील साडी आपल्याला ह्या डिपार्टमेंटमध्ये भेटून जातं. तर तशाच पद्धतीने काही जी साडी आहे ना, अकॉर्डिंगली मी चूज करून या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा मित्रांनो, कॉन्सेप्ट खूपच सुंदर होणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि सुरुवात रेट जे आहे ना, तर तुम्हाला शॉक होईल की सुरुवात रेट आपल्याकडे इथे फक्त आणि फक्त 500 रुपयापासून सुरुवात होत आहे. कारण की डेली वेअर कॉन्सेप्टमध्ये जसं की आम्ही 45 म्हणतो ना, तसंच या कॉन्सेप्टमध्ये म्हणजे फॅन्सी कॉन्सेप्टमध्ये 500 रुपयापासून आपल्याकडे सुरुवात होतं. तुम्ही साडी बघून क्वचितच तुम्हाला कळेल की ही जी साडी आहे ना किती ब्युटिफुल आहे. तर चला आपण वेळ नाही घालवत आहे, जास्त तुम्हाला बोर पण नाही करत आहे, तर कॉन्सेप्टकडे आपण वळूयात. सर्वप्रथम मी जी साडी आपल्यासाठी आणलेली आहे ना, ब्लॅक कलर कॉन्सेप्ट. ब्लॅक कलर कॉन्सेप्ट साडी ना हर एक मुलगीला आवडते, हर एक युवतीला आवडते. तर तुम्ही पाहू शकता ब्लॅक कलर कॉन्सेप्टच्या साडीमध्ये जी कलर कॉम्बिनेशनचं काम आपल्याला दिसणार आहे ना, इथे सिरोस्की डायमंडचं काम केलेलं आहे. ऍज अ ह्याच्यामध्ये आपल्याला जसं की तुम्ही बॉर्डर पाहताय ना, टेसल्स पाहताय, बॉर्डरमध्ये तुम्हाला जी बॉर्डर दिलेला आहे तिथे ऍज अ तुम्हाला सिक्वेन्सचं काम केलेलं दिसणार आहे. खूपच चमकदार साडी म्हणायला हरकत नाही. नाईट वेअर पार्टीची कलेक्शन आपण पाहू शकतो. प्रत्येक साडीमध्ये ब्युटिफुल कॉन्सेप्टचा डिझाईन आपल्याला इथे मिळणार आहे. आणि या साडीमध्ये कसं आहे आपल्याला इथं जसं की तुम्हाला एम्ब्रॉयडरी दिलेला आहे ना, तसंच तुम्हाला हा सिरोस्कीचं काम आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. तर ही साडी आपण सोडू, दुसरी साडी आपण वळूयात. तर ही साडी आपण पाहू शकता, ब्युटिफुल कॉन्सेप्ट. जसं की ह्याची जी हायलाइट कलर आहे ना, या कलर कॉन्सेप्टमध्ये तुम्ही पाहू शकता. बॉर्डर तर आपल्याला हायलाइट दिलेला आहे, सोबत साडी देखील हायलाइट दिसणार आहे. सोबत तुम्ही या साडीचं जे तुम्हाला याचं डिझाईन दिलेलं आहे ना, एक युनिक प्रकारचं, ह्याच्यावरती तुम्हाला लेसचं काम दिसणार आहे. तुम्ही पाहू शकता हे लेस एक युनिकचं डिझाईन आपल्याला इथे दिसणार आहे. सोबत इथं कटवर्कचं असे पाहू शकता तुम्ही, कटवर्कचा डिझाईन दिलेला आहे. आणि इथे मध्ये कसं आहे, छोट्या छोट्या जो फ्लॉवरचा कटवर्क पॅटर्न दिसतोय ना तुम्हाला, ऍज अ पॅचेसचं काम दिसणार आहे. सोबत ह्याच्यामध्ये देखील आपण पाहू शकता छोट्या छोट्या ना डायमंडचं काम आपल्याला इथे दिसणार आहे. हे देखील खूपच ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे. आणि हा जो मी दाखवते ना तुम्हाला, हा पदर आहे. आणि 6.5 मीटरची साडी जी आहे ती आपल्याला कम्प्लिटली भेटणार आहे. नेक्स्ट साडी आपण पाहू शकतो, ब्युटिफुल बनारस साडी. तर ह्या साडीमध्ये तुम्ही पाहू शकता किती ब्युटिफुल पद्धतीनं डिफरंट कलर कॉन्सेप्टमध्ये इथं यूज केलेला आहे. सोबत ही पदर आपण पाहू शकता, पदरला हायलाइट केलेलं काम दिसणार आहे. पूर्ण साडीमध्ये आपल्याला छोट्या छोट्या बुट्टीचं काम केलेलं आहे. आणि वरून त्या देखील टोन टू टोन आपल्याला स्टोन वर्कचं काम आपल्याला इथे दिसत आहे. तर मित्रांनो, ह्याची जी कॉन्सेप्टची साडी आहे ना, सध्याला मार्केटमध्ये खूपच ट्रेंडिंग आहे. तर तुम्ही अशा कॉन्सेप्ट जे आपल्या शॉपमध्ये किंवा आपल्या शोरूममध्ये आपण ऍड ऑन करू शकता. हा शॉपमध्ये जेव्हा साडी घेतात ऍडव्हर्टाइजमेंट करायला, तर त्यांना माहीतच आहे की अशा पद्धतीचे जे साड्या असतात किंवा एक डमी डॉल असते, त्या डमी डॉलला वेअर करून आपण एक ग्लासरूममध्ये ठेवतो आणि पाहणारे कस्टमर एक अट्रॅक्शन होतं त्यांना, आणि ते साडी पाहून आपल्याकडे येत राहतं. आणि तुम्हाला प्राइजेसची गोष्ट मी सांगू देते मित्रांनो, की आपल्या इकडे जे प्राइजेस आपल्याला मिळतं ना, ते फॅक्टरी रेटच्या पद्धतीनं प्राइज मिळतं. म्हणजे कसं आहे, आपले एक अजमेरा फॅशन एक मॅन्युफॅक्चरर आहे, होलसेलर नाही आहे. मी ते तुम्हाला क्लिअर करते. होलसेलर काय असं, म्हणजे ह्याची जी एक रील असते ना, ते तुम्हाला मी सांगते. एक मॅन्युफॅक्चरर आहे, मॅन्युफॅक्चरकडनं परचेस करते एक होलसेलर, आणि होलसेलरकडनं परचेस करतं एक सेमी होलसेलर, आणि सेमी होलसेलर परचेस करतं हे रिटेलर. म्हणजे जे आपल्यासारखे लोक असतात की आपण स्वतःहून बिझनेस सुरुवात करायचं असं किंवा ऑलरेडी बिझनेस आहे त्यांनी परचेस करतं, त्यांना हे दोन संदर्भात सोडून डायरेक्ट फॅक्टरीकडे जाणं त्यांना जमत नाही. कारण की रिअल फॅक्टरी कशी असते किंवा कुठे असते हे त्यांना माहीत नसतं. तर त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला एक सांगून देते की आपल्या अजमेर फॅशन एक फॅक्टरी आहे. तर तुम्ही डायरेक्ट हे दोघांना कॉन्सेप्टला बाजूला काढून आपण एक डायरेक्ट फॅक्टरीकडून घेतलं ना, हे दोघांनी जेवढं मार्जिन ऍड केलेलं आहे ना, ते काढून तुम्ही स्वतःचं मार्जिन लावू शकता. म्हणजे डबल ट्रिपल मार्जिन तुम्ही ऍड ऑन करून कस्टमरला हा सेल आउट करू शकतो. म्हणून म्हणते मी आपलं जे अजमेर फॅशनला, तुम्ही एक डायरेक्टली येऊन व्हिजिट करा प्रॉपरली, तुम्हाला ह्याची
म्हणजे साडीची क्वालिटी कशी आहे ते तुम्हाला समजून येईल. आणि मार्केट रिसर्च करून अजमेरा फॅशनला येणं फार गरजेचं आहे मित्रांनो, कारण की कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतच आहे, सोबतही क्वालिटी पण आपल्याला ओळखून घेणं गरजेचं आहे, सोबतही याची कलेक्शन सोबत तुम्हाला त्याची प्राइजेस कशी असतात मार्केटमधून आणि आपल्याकडून, तर ते देखील तुम्हाला एक स्वतःला एक्सपिरियन्स भेटून जाईल. तर मित्रांनो नेक्स्ट कॉन्सेप्ट मी दाखवते, हा साडी तुम्ही पाहू शकता जॉर्जेट मटेरियल राहणार आहे, सोबतही गोल्डन कलरचं काम आपल्याला इथे दिसतोय आणि ह्याच्यामध्ये सिरोस्कीच आपल्याला काम दिसतोय. किती ब्युटिफुल कॉन्सेप्ट आपल्याला दिसत आहे. साडी जी हायलाइट आहे ना, पदर आपण पाहू शकता, पदर मध्ये हायलाइट काम केलेलं दिसणार आहे. ब्लाउज देखील तुम्हाला अशाच पद्धतीने भेटून जाईल. नेक्स्ट व्हरायटी आपण पाहूया, या व्हरायटीमध्ये तुम्ही पाहू शकता नेटेड फॅब्रिक आहे. नेटेड फॅब्रिकमध्ये एक आपल्याला डिझाईन तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने फ्लोरलचं काम आपल्याला इथे दिसणार आहे. बॉर्डर तुम्ही पाहू शकता. आणि मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला सांगून देते की आपल्या जे अजमेरा फॅशन आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्सेप्ट तर भेटूनच जाईल, पण त्या कॉन्सेप्टमध्ये कसं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये सेट टू सेट घेणं गरजेचं आहे. आपण सेट टू सेट जे आहे सेल आउट करतो, आपण सिंगल पीसचं काम नाही करत आहे. तर आपण पाहू शकतो मित्रांनो पदरला हायलाइट केलेलं आहे, पदरला नेटेड फॅब्रिक यूज केलेलं आहे आणि ही जी प्रॉपरली साडी होणार आहे ना, तुम्ही साडी पाहू शकता अशा पद्धतीने सिल्क पॅटर्नचा साडी आपल्याला इथे भेटणार आहे. ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन इथे भेटणार आहे. तर तुम्ही पाहू शकता ह्या कलरचं कॉम्बिनेशनचा हा पदर तुम्हाला किती ब्युटिफुल तुम्हाला कॉन्सेप्ट दिलेला आहे. सोबतही नेक्स्ट व्हरायटी आपण पाहू शकतो, ही कलेक्शन तुम्ही पाहू शकता नेटेड फॅब्रिक आहे, सोबतही तुम्ही पाहू शकता बॉर्डरला हायलाइट केलेला आहे. ॲज अ टोन टू टोन एम्ब्रॉयडरी, ॲज अ टोन टू टोन आपल्याला इथे काय काय केलेलं आहे की पाहू शकता स्टोन वर्कचं आपल्याला इथे काम केलेलं आहे. सोबतही फुलांमध्ये जे फुलांचं काम दिसतोय ना, त्याच्यामध्ये आपल्याला गोल्डन कलरचं सिक्वेन्सचं काम दिसणार आहे. तर तुम्ही मित्रांनो पाहू शकतो साडी तर आपल्याकडे भरभरून आहे, डिझाईन आपण पाहू शकता किती ब्युटिफुल डिझाईन आपल्याकडे भेटून जातं, पण हे सगळ्या कलेक्शन आपण एकाच व्हिडिओमध्ये शेअर करणं म्हणजे खूप व्हिडिओ लेंथ जास्त होईल आणि शक्य पण नाही की एवढं कलेक्शन आम्ही आपल्याला एका व्हिडिओमध्ये शेअर करू. तर आपण हे सगळ्या कलेक्शन तर घरी बसून इझिली पाहू शकता, सोबत ही व्हिडिओ कॉल फॅसिलिटी देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, कारण की कोणाला गरज आहे ना की खरंच त्यांना बिझनेस करायचा आहे, तर त्यांना हा व्हिडिओ खूपच उपयोगी पडेल, त्यांना खूपच हेल्पफुल येईल हा व्हिडिओ. आणि शेअर केला त्याच्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आमच्या व्हिडिओला जर आवडला असेल. तर मित्रांनो कलेक्शन तर नक्कीच आवडलं असेल याचं मी होप करते. कलेक्शन तर मी नवीन नवीन आणतच असते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नेक्स्ट कलेक्शन आपल्यासमोर येऊन भेटेन. तोपर्यंत नमस्कार.